आंतरराज्य छात्र जीवन दर्शनच्या वार्षिक दौऱ्याचे आगमन पनवेलमध्ये प्रथमच होणार आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश सहमंत्री मयुरेश नेतकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नवीन पनवेल येथील रोटरी क्लबच्या सहभागात झालेल्या पत्रकार परिषदेला अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते. पनवेलमध्ये आंतरराज्य छात्र जीवन दर्शनच्या वार्षिक दौऱ्याचे आगमन येत्या बुधवारी 17 जानेवारीला होणार आहे. छात्र जीवन दर्शनच्या माध्यमातून ईशान्य भागातील विद्यार्थी प्रतिनिधी देशाच्या इतर भागांना भेट देतात. या दौऱ्याच्या माध्यमातून देशभरातल्या महत्वपूर्ण शहरांना भेटी देण्यासोबत तेथील शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था यांबद्दल उपयुक्त माहिती घेण्यात येत असते. आंतरराज्य छात्र जीवन दर्शनच्या वार्षिक दौऱ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्वागत समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते येणाऱ्या आंतरराज्य छात्र जीवन दर्शनच्या प्रतिनिधींच्या व्यवस्थेचे काम पाहणार आहेत. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला उद्योजक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते दीपक आवटे उपस्थित होते. यावेळी कोकण सह मंत्री मयुरेश नेतकर यांनी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन बाबतची माहिती पत्रकारांना दिली. हे सील आपल्या इथे आले, बरेच आम्ही याच्यासाठी प्रयत्न केले की अनेक फॅमिलीजना आम्ही भेटलो, त्याच्यामध्ये या सीलच्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. त्यातले बरेच पालक तयार झाले की आम्ही या येणाऱ्या विद्यार्थ्यांना, या डेलिगेट्सना आमच्याकडे ठेवू, आमच्या घरी ठेवू, त्यांनी आमच्याकडे यावं म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली. आणि आम्ही त्यातले काही सॉर्ट केलेल्या पालकांना आम्ही त्याच्याबद्दलची अनुमती दिली आहे की ते जे विद्यार्थी येणार आहेत ते त्यांच्यासोबत राहतील, त्यांचा कार्यक्रम, त्यांचा जो पूर्ण कार्यक्रम असेल त्याच्याबद्दल त्यांना माहिती दिली आणि ते त्यांच्याकडे स्वखुशीने तिथे त्यांच्या घरी ठेवायला तयार आहे. 17 तारखेला येत्या जानेवारी 17 तारखेला सकाळी 8 वाजता ते पनवेलमध्ये 30 जण एकूण येतील. त्यात 11 मुली आणि 19 मुलं असे डेलिगेट्स आहेत. सीट टूर जेव्हा निघते ती 2 निघते, म्हणजे 60 विद्यार्थी असतात. ती नॉर्थ इंडियामध्ये काही एक टूर जाते आणि साऊथ इंडियामध्ये.